डिपार्टमेंट ऑफ लिगल मॅट्रोलॉजी हांच्यानी आयोजीत केल्ल्या आयच्या गोवा स्टेट कंज्युमर रायट डे ह्या कार्यक्रमांक म्हज्या बरोबर आसात आमच्या ह्या खात्याचे सेक्रेटरी संजीत रॉड्रिगीस, त्याचबरोबर व्यासपीठाचेर आमच्या सगळ्या डिपार्टमेंटाचे डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, रुरल डेव्हलपमेंट आणि रुरल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या खात्यांचे अधिकारी व्यासपीठाचेर आसात. बाप गोपाळ सुर्लकर जिल्हा पंचायत सदस्य, रश्मी देसाय चेअरपर्सन साखळे म्युन्सिपाल्टी, माझ्या समोर आशिल्ल्या माझ्या मोगाळ भयणीनो आणि थोड्याशा आशिल्ल्या भावानो, सगळ्यात पहिल्यात पहिली तुमकां गोवा स्टेट कंज्युमर रायट डे हाच्यो खूप खूप शुभेच्छा. आम्ही कंज्युमर रायट डे कित्याक मनयता हाजे पहिली महत्व जे असा, प्रत्येक कंज्युमराक खबर असपाक जाय हांव कितें घेता, ते कितले दीस पर्यंत ताजी एक्सपायरी डेट आसा, त्याची क्वांटिटी कितली आसा, ओके, आणि ताका FDA लायसन आसा काय ना हे खबर असप गरजेचे असा. ते जर खबर नसले, म्हणजे कंज्युमर म्हणजे आम्ही घेऊपी किंवा आम्ही खावपी तो प्रॉडक्ट घेऊन हेका खबर असप गरजेचे असा. आणि ते खबर असपा खातीर आमचे लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट खूपशे फावटी बरेच जण हे आणि कसले डिपार्टमेंट काय म्हणताले, बऱ्याच लोकांक लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट सामान्य मनशाक खबर नाशिल्ले. आम्ही वेट्स अँड मेजर्स जेका म्हणता, म्हणजे लोकांची तागडी चेक करण्यापासून त्या पाकिटात असलेलो प्रॉडक्ट कितलो असा आणि ताजी डेट ऑफ एक्सपायरी आणि तो प्रॉडक्ट खंय जाता हे सगळे आमच्या डिपार्टमेंटाच्या मार्फत चेक करता. आणि पहिलेच फावटी येदो व्हडलो कार्यक्रम आम्ही आयोजन हंगासर केला, त्या खातीर हांव म्हज्या डिपार्टमेंटाचो पंचवाडकर बाब डायरेक्टर आणि सेक्रेटरी बाब संजीत हाजे खूप खूप अभिनंदन करता. तुम्ही नेटान ताळ्यो वाजून त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही हंगासर आज दोन सर्टिफिकेट दिता, एक इज अ पॅकर सर्टिफिकेट आणि दुसरी जी असा पण न्ही ते FSSI लायसन. आयची जी पॅकर सर्टिफिकेट जितक्या लोकांक आम्ही दिता तितक्या लोकांक पॅकर सर्टिफिकेट फ्री ऑफ कॉस्ट मेळटली म्हणून डिपार्टमेंटान डिक्लेर केले. पॅकर सर्टिफिकेटीची कॉस्ट तुम्ही जर घेऊपाक गेली, आमकां जे पॅकिंग करपाक जाय त्याच्या कडेन सर्टिफिकेट असल्या शिवाय खंयचोच प्रॉडक्ट आमकां पॅक करपाक मेळना, त्याची पॅकर सर्टिफिकेट लागता. ती घेऊपाक गेली जाल्यार आमचे डिपार्टमेंट असा परवरी, आणि थंय गेल्या उपरांत ताजी फीस असा 500 रुपीज. प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपाक ती 500 रुपीज पे करची पडटा. बट आमच्या पेट्रोलियम डिलर्स हांच्यानी ठरयले, आम्ही ह्या खात्याकडे आमचो म्हणजे पेट्रोलियम डिलर्स आमच्या लिगल मेट्रोलॉजी खात्याकडे त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचे सगळे चेक करप हे करप सगळे असा. त्यांच्यानी ठरयले की साखळेत कार्यक्रम जाता असत जाल्यार आम्ही सगळे स्पॉन्सर्ड करता, म्हणून त्यांच्यानी सगळे पैसे स्पॉन्सर्ड केले. हांव त्यांचे अभिनंदन करता. सगळ्यो महिला पेडण्यापासून काणकोण पर्यंत तुम्ही सगळी जणा आज आमच्या साखळेत आयल्या, त्याबद्दल हांव मनापासून तुमचे स्वागत करता. म्हाका खूप बरे दिसले. हो कार्यक्रम खंय घेवचो एक 2-3 दीस डिस्कशन चलताले. बऱ्याचशा जणांक मागीर कार्यक्रम प्रत्येक फावटी दोतोर साखळेत घेता हे खूप जाण म्हणतात, म्हण हांवें तेका म्हणटाले फोण्या घेया बीन म्हणून. ओके, फोण्या घेया नाल्यार पणजेन घेयात. बट सगळीकडले हॉल कन्विनियंट सगळे पळयल्या उपरांत ते म्हणपाले ना दोतोर साखळेनूच घेऊया. म्हणून योगायोगान पेडण्यापासून काणकोण पर्यंतच्यो म्हज्यो मोगाळ भयणी सगळ्यो आज साखळेत आयल्यो, ज्यो स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर सगळ्यो अग्रेसर आसात तांचे मनापासून अभिनंदन करतात. तुम्हीच तुमकां ताळ्यो वाजयात. जागो ग्राहक जागो ह्या हेजेर म्हणजे आम्ही ग्राहकाक जागोवपाचें काम करता. खंयचोय प्रॉडक्ट जो असा तो ग्राहकाक कळपाक जाय, म्हणजे जो घेता त्या मनशाक कळपाक जाय. आम्ही सुद्दां खंयच्याय जर कंज्युमर स्टोरात गेली जाल्यार तुम्ही कितें घेतात, ताजेर पॅकिंग डेट कितली आसात, ताजेर क्वांटिटी कितली आसा आनी ते आसा काय ना हे पळयात. आज आमकां एक जालां, म्हणजे आमी बरेचशे फावटी कितलीशीच स्टॉल्स कितलेशेच वेगवेगळे आयले. हांव कोणाचेर पर्टिक्युलरली टिका करिना, म्हणजे गोवा काजूच्या नांवान भायल्योय काजू पॅक करता आणि त्योय विकता. आम्ही चेक करपाक सुरवात केल्या, ती गोवन काजू जाल्यार ती गोवन काजूच आसची, तिका टेस्ट वेगळी असा. हांवें उदाहरण म्हणून सांगले,
कारण तिका तिका आफ्रिकन काजू गोंयच्या काजूचो टेस्ट येवचो ना. मागीर आमी ग्राहकाक फटोवंक जायना म्हणून तर आमी जागो ग्राहक ह्या हेजेर ही अवेरनेस नॅशनल लेवलाचेर सुरू आसात. बट ती आमी हांगासरूय बी करपाचो आमी प्रयत्न केलो. आनी ह्या निमित्तात आमी सदोदीत ओके हो कार्यक्रम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्ञान ह्या हेजेर करता. ज्ञान इज एन जी फॉर गरीब, वाय फॉर युवा, ए फॉर अन्नदाता आणि एन अन्नदाता एन म्हणजे आम्ही गरीब, युवा आणि अन्नदाता हाजेर हो कार्यक्रम तसं पळोवंक वचत जाल्यार फोकस असा. आम्ही कित्याक म्हटलं तर आमकां आमचे सगळे सेल्फ हेल्प ग्रुप जे असा विशेष करून महिला भगिनी हांच्या कडेन फोकस करून आयज पर्यंत गोंयात आमच्या आर डी ए डिपार्टमेंटात 4700 सेल्फ हेल्प ग्रुप तुम्ही सगळ्यांनी रजिस्टर्ड केला. त्या 4700 सेल्फ हेल्प ग्रुप सक्षम जावचे, त्यांना सगळी डिपार्टमेंटल नॉलेज मिळची म्हणून स्वयंपूर्ण गोय 2.0 या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण करपा खातीर आयच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन असा. आम्ही खूप जणां खूप प्रॉडक्ट करतात पण ते प्रॉडक्ट खरेच मार्केटात येतात काय किती, मागीर मार्केटात आयलो काय तो त्या पद्धतीत म्हणजे त्याला पॅकिंग त्या पद्धतीचे असा काय किती, ब्रँडिंग त्या पद्धतीचे असा काय किती, त्याला FSSI लायसन असा काय किती, आणि हे सगळे जर नसत जर तो मार्केटात म्हणजे कोणी म्हणता हा गोवा बागायतदारात घेऊन गेली म्हणजे माझा प्रॉडक्ट कोणूच घेईना. बट तो प्रॉडक्ट केन्ना घेतले जेव्हा तुमका या सगळ्या पद्धतीची लायसन असतली जाल्यारूच मागीर तो गोवा बागायतदार असत किंवा तो आदर्श सोसायटी असत घेऊक शकतली किंवा तुम्ही स्वयंपूर्ण गोवा ई बाजाराचेर तो विकपाक शकतली, ताज्या शिवाय तुम्ही विकपाक शकना. म्हणून आज आमच्या लिगल डिपार्टमेंटात इनिशिएटिव्ज घेऊन सगळ्या म्हणजे पेडण्यापासून काणकोणच्या सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपांचे प्रतिनिधित्व हांगासर आफयले आणि त्यांच्यानी या सगळ्याच्या अंतर्गत म्हणजे DRDA असतलो किंवा DFDA असतलो, DPS म्हणजे डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग असतलो, स्वयंपूर्ण गोयचो म्हणजे फुडली स्टेप जेका आम्ही 2.0 म्हणता. पहिल्या एका हातूंतल्यान आम्ही सगळ्या जणांक घर मेळचो, टॉयलेट मेळचो, लायट मेळची, उदक मेळची, पेन्शन मेळची, त्याका इन्शुरन्स मेळचो हाज्या खातीर काम केले. आम्ही त्यांना ट्रेनिंग दिवपाचे काम केले. म्हाका सांगपाक खूप खोस भोगता, आज कुणबी शॉल आणि कुणबी साडी ही आत्ता घातल्या ती 5 वर्सां पयली कोणाक खबरूय नाशिल्ली. 5 वर्सां पयली कुणबी शॉल कोणाक विचारलो जाल्यार तो मेळय नाशिल्लो. आज कॉयरा पासून करपी पायप उसणी आमच्या गावागावांतल्यान करपाक लागल्या, शॉल गावागावांनी रेडी करपाक लागले, त्याचे मार्केट जावपाक लागले. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉडक्ट आज खऱ्या अर्थात मार्केटात आयले आणि खूप मोठ्या प्रमाणात ते सगळी जणां विकपाकूय लागल्या. सरकारी प्लॅटफॉर्माचेर या सगळ्या जणांक खूप मोठ्या प्रमाणात मार्केट मेळपाक लागले. हा पयरचो एक इन्सिडंट सांगता. 21 जुनाक योगा डेच्या निमित्तात आम्ही मिलेट प्रोमोट करचे म्हणजे योगा आणि मिलेट हे दोन्ही प्रोमोट करचे म्हणून कार्यक्रम दौरलेलो. पर्रा हांगाशिल्ल्या एक सेल्फ हेल्प ग्रुपाची महिला भगिनी आमची बेस्ट पैकी मिलेटचे लाडू म्हणजे आमच्या नाचण्याचे लाडू करून हाडलेले तिने, ना शुगर ना गॉड घालिनासतर लाडू केल्ले, खजूर वापरून तिने लाडू केल्ले. हांवें जस्ट लाडू हाडलो आनी टेस्ट केलो, इतके टेस्टी लाडू आशिल्ले. हांवें तिच्या कडल्यान 10 बॉक्सीस मुद्दामून हाडून घेतली आणि हांवें दिल्ली गेलो तेन्ना मुद्दामून म्हणजे 5-6 मिनिस्टरांक प्रेजेंट केली. प्रत्येकान लाडू खाल्ल्या उपरांत इट इज टू टेस्टी म्हणून सांगले. म्हणजे गोंयच्यो महिला सुद्धा आमच्यो इतक्या बऱ्या पद्धतीचे प्रॉडक्ट करू शकता. आणि इतकेच न्ही, तिने फक्त लाडू म्हणजे बेश्टच खंय डब्यान घालून हाडूंक नासले, ताका वेवस्थीत रित्या बॉक्स पॅक केल्ले म्हणजे तिच्या कडेन पॅकिंग सर्टिफिकेटूय आशिल्ली, FSSI लायसनूय आशिल्लें आणि त्याचे ब्रँडिंगूय बी खूप बऱ्या पद्धतीत म्हणजे नाचणे त्या जात्याचेर कशे दळटा त्याचं चित्र घालून म्हाका त्याचे ब्रँडिंग आणि ब्रँडिंग सुद्धा आवडले, पॅकिंगूय आवडले की खूप बऱ्या पद्धतीत त्यांनी प्रमोट केले. पर्रा हांगासर म्हाका त्याचे नाव आत्ता याद जायना पण पर्रा हांगासर योगा डेच्या कार्यक्रमांक तिने आपलो स्टॉल लायल्लो. म्हणजे हे पॉसिबल असा. हांवें तिका सहज विचारलें तिचा ॲन्युअल टर्नओवर आत्ता कितलो जाता, म्हाका म्हणाले आपण 2 वर्सां झाली बिझनेस सुरू करून. हांवें भगिनी त्या महिला भगिनीक विचारले तर म्हणाले आपले 10 लाख ॲन्युअल टर्नओवर आपलो आत्ता जावपाक लागला. म्हणजे आणि घरातल्या घरात करता, खंयच फॅक्टरी ना काय ना, 5 बायलांक घेऊन आपण हे सगळे करता. हे शक्य असा आणि म्हणून तर आयचो ह्या कॉन्झ्युमर डेच्या निमित्तात स्वयंपूर्ण गोवा 2.0 हाच्या अंतर्गत आमकां प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुप म्हणा किंवा प्रत्येक महिलेक
म्हणजे हे आपलो प्रॉडक्ट कसो आसचो आणि किदें आसचो, ताज्या खातीर तेजे नेम अँड ने तेजो म्हणजे ब्रँडींग. आणि आम्ही म्हणटा की एखादें जर आम्ही प्रॉडक्ट केलो जाल्यार तेजेर किदें किदें आसपाक जाय, ताजी नेम आणि कंप्लीट ॲड्रेस ऑफ द मॅन्युफॅक्चरर, तो तेजेर आसप नाव तेजे खंय तयार करता हे आसप गरजेचे आसा. आणि आम्ही तेका म्हणटा की ती भितर किदें भितर इनग्रेडियंट वापरल्या ते बरोवप गरजेचे आसा, ताजी क्वांटिटी कितली आसा ते बरोवप गरजेचे आसा, ताजी डेट ऑफ मॅन्युफॅक्चरींग म्हणजे आम्ही ते तयार केन्ना केला ती डेट येवप गरजेचे आसा, आणि ते केन्ना पर्यंत आम्ही यूज करू शकता म्हणजे एक महिनो खावपाक शकता काय दोन महिने खावपाक शकता, ताजी डेट ऑफ एक्सपायरी हे आसप गरजेचे आसा, त्याचो मॅक्झिमम रिटेल प्राईस कितलो. आम्ही म्हणता की आम्ही ज्याला विकपाक दिता त्याका कदाचित आम्ही 25 रुपयांनी दिता, बट त्याची रिटेल प्राईस व कदाचित 30 रुपये असतो, तोय आसप गरजेचो असा. रिटेल प्राईस त्याचे 30 रुपया, कारण तो विकतलो व 40 रुपयांक विकू शकना, त्याचा 30 रुपयांक त्यांनी विकपाक जाय. आणि त्याचेर इतकी सगळी आणि कन्झ्युमरान जर काळजी किती घेऊक जाय जाल्यार ताजी डिटेल असप हे गरजेचे असा. हे सगळे जर आम्ही म्हणता पॅकर्स, आणि तुम्ही म्हणताले हे कठीण असा काय किती, ना हे खूप सोपे असा. म्हणून तर आयच्या पूर्ण दिसाचा वर्कशॉप असा. हो कार्यक्रम फक्त माझ्या भाषणाच्या उपरांत सोपचो ना, तुम्ही जितके हंगासर आयल्या तितक्या जणांनी आमच्या लिगल मॅट्रॉलॉजी असतले किंवा FDA असतले, संजोद हंगासर असा, आमची डायरेक्टर ऑफ RDAची डायरेक्टर हंगासर असा, सगळी जणां तुमकां हेची बारकायेन सांगतली. एकदा समजले ना दोनदा समजून घ्यात. वयता असताना आपली कंपल्सरी पॅकर सर्टिफिकेट घेऊन चलात, म्हणजे 100% सगळ्या जणांक पॅकर सर्टिफिकेट आयज मेळटली, बट FDAची सर्टिफिकेट बाकीच्या जणांक घेवपा खातीर कदाचित FDAच्या ऑफिसान वयचे पडटले. आणि तेय बी तुमकां फावटी मारपाक पडचे ना. संजोदा तुमकां इजी प्रोसेस किदें आसा वॉय समजून सांगतले. ज्या पद्दतीन जर ते ऑनलायन जाऊन एकदाच येऊन इन्स्पेक्शन करून तुमकां FDAची सर्टिफिकेट दिवची जाली जाल्यार त्याय पद्दतीन ती दिवपाक म्हणजे आमकां इज ऑफ डुईंग द बिजनस हाज्या सकयल प्रत्येकाक कशा पद्दतीन दिवचे हाज्या खातीर आमचे स्टेट कन्झ्युमर रायट डे हाच्या निमित्तात हो कार्यक्रम हंगासर आयोजन केला. हांव परत एकदा म्हणजे ह्या रजिस्ट्रेशन कॅम्पाच्या निमित्तात आमकां वेगवेगळे सेल्फ हेल्प ग्रूप, इवन दो नॉट ओन्ली द सेल्फ हेल्प ग्रूप पण कोणाक इंडिविज्युअल आपलो बिझनेस, पूण ज्याका बिझनेस आपल्याच नांवान सर्टिफिकेट जरी घेवपाचे आसत जाल्यारूय ती आत्तां घेवपाक मेळटा. थोड्या जाणांक आत्तां म्हणजे टोकन म्हणून म्हज्या हस्ते FDAची FSSI सर्टिफिकेट दिली, तांचे हांव अभिनंदन करतां. 10 जणांक पॅकर सर्टिफिकेट दिली, तांचे हांव अभिनंदन करतां. म्हणजे कारण आमी पळयताले की खुबशीं बायलां खुबशे प्रॉडक्ट करताले, पण हे दोनूय सर्टिफिकेटी घेवपाक कोणूच वचनाशिल्ली. मागीर ते आपलो प्रॉडक्ट खंय तरी बेश्टोच विकतालो तो ना. आमकां गोंय सरकाराक ताज्या पद्दतीत म्हणजे लिगल पद्दतीत तुमचो सगळी लायसन्स घेवन तुमी प्रॉडक्ट मार्केटांत हाडलेलो जाय. म्हणून तर आमकां पॅकर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि FSSI ही दोनूय रजिस्ट्रेशन जी आसा ही कंपल्सरी जावपाक जाय. म्हणून आम्ही ह्या पद्दतीचो हो लॉन्च जो कार्यक्रम असा हंगासर केला. आम्ही सातत्यात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे व्हिजन आत्मनिर्भर भारत जे स्वयंपूर्ण गोयात कन्वर्ट करता असताना हांव माझ्या भाषणातल्यान अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 कन्सेप्टाचेर उलयता. अंत्योदय म्हणजे मनीस शेवटचो मनीस ज्याच्यापर्यंत सरकार पावचे, सर्वोदय म्हणजे सगळ्यांक त्याचो फायदो जावचो, आणि ग्रामोदय म्हणजे गावचो विकास जावचो. आता गावचो विकास 2 पद्धतीत जाता. एक ज्याका आम्ही म्हणटा की गावात बेजीक फेसिलिटीज, रस्तो असतो, लाईट असतले, उदक असतले, शाळा असतली, अंगणवाडी असतली, ह्याचो सर्वांगीण विकास करता असताना इंडिव्हिज्युअल मनशाचोय विकास करचो. आता तो इंडिव्हिज्युअल मनशाचो विकास कसो जातलो जाल्यार एक तर त्याका नोकरी जाय, ना जाल्यार त्यांनी व्यवसाय करपाक जाय. घरात नोकरी सुद्धा असली असत आणि जर कोणाक इच्छा असत त्यांनी व्यवसाय करचो जाल्यार तोय व्यवसाय, म्हणजे लहान व्यवसाय काय असना, कारण खंयच्याय व्यवसायाची सुरवात ही लहान व्यवसायातान जातली. म्हणून आम्ही स्वयंपूर्ण ई बाजार सुरवात केलो, आणि स्वयंपूर्ण ई बाजारातल्यान खाली एका चवथीक आम्ही 22 लाखाच्या पेक्षा चड ऑर्डरी ह्यो स्वयंपूर्ण सेल्फ हेल्प ग्रुपांक त्या फाटल्या चवथीक दिवपाक शकले. हे फावटी अशोच पद्दतीचे आम्ही वेगवेगळे म्हणजे आम्ही म्हणटा की पिंक ऑटो रिक्षा, आमच्यो ज्यो भयणी ऑटो रिक्षा चलोवपाक तयार आशिल्ल्या अशा 25 ते 30 जणांक आम्ही रोटरी क्लबाच्या बरोबर येऊन त्यांना ऑटो रिक्षा घेऊन दिली, आणि आज 22 जणां आपली पिंक ऑटो रिक्षा चलयता. ही एक इनिशिएटिव्ह असा महिला फुडें काढपाची. गोयचो टॅक्सी पात्रांव ह्या स्किमीच्या अंतर्गत महिला भगिनींक सुद्धा आम्ही विदाऊट मार्जिन मनी
टॅक्सी दिवपाकय सुरवात केली, ज्या निमित्तात ती टॅक्सीचं पात्रांव झाली. अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो म्हणजे महिलांच्यो ह्यो स्किमी आसात. EDC हाची स्कीम आसात जितूर करून 2% रेट ऑफ इंट्रस्टान तुमकां लोन मेळटा, तितूंतल्यान तुमी तुमचो बिझनस सुरू करूंक शकता. हे सगळे आसात, बट हाज्याय पलीकडे कशा पद्धतीत म्हणजे प्रत्येक घरात एक उद्योजक आणि प्रत्येक घरात एक व्यवसाय हवो सुरू करपाचो कॉन्सेप्ट जो आसा पळय न्ही, वो सरकारान ठरयला. म्हणजे प्रत्येक घरांत कोण तरी उद्योजक जावपाक जाय. आम्ही म्हणटा की घरातली महिला ही उद्योजक जावपाक शकता, कित्याक न्ही. आयज जर तुम्ही गोंयात पळयशात की ज्या पद्धतीचे टुरिझम वाडटा ते जर पळयत, जाल्यार आम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीचे व्यवसाय करपाक जर सुरवात केली जाल्यारूच ही आम्ही म्हणजे बिझनेस करपाची मेंटॅलिटी वाढटली. अदरवायज गोंय जे आसा पळय न्ही, हे प्रत्येक गजाली खातीर प्रत्येक फावटी सगळ्या भायल्या राज्यांचेर डिपेंडंट उरतले. म्हणून प्रत्येक घरात एक उद्योग आणि प्रत्येक घरात एक उद्योजक म्हणजे एक ल्हान ल्हान का सुरवात जावची पडटा. हेची सुरवात जावप हे गरजेचे आसा. आणि त्या निमित्तात जर ते सुरवात झाले जाल्यार म्हाका दिसता की आम्ही निश्चितरित्या सातत्यात हांव म्हणजे डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळाचेर सातत्यात उलयता. काल हांव आमचे RDA मिनिस्टर आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टर माननीय शिवराज सिंग चव्हाण हांकां मेळ्ळो की त्यांच्यांनी त्यांचे विजन फोकस क्लियर आसा. शेतकऱ्यांक आणि गावांत रावपी गरीब लोकांक म्हणजे ताका म्हणजे रुरल डेव्हलपमेंट कशी जावची हाजेर भर दिवपा खातीर त्यांच्यांनी आपल्या पुराय मिनिस्ट्री कशा पद्धतीत यूज करतो हाजो ठरयला. आमच्या स्वयंपूर्ण गोय 2.0 ह्या मिशनात स्वतः ते दिल्लीतल्यान उलयतले, जेणेकरून गावागावातल्या महिलांक तांचे भाषण कळचे आणि त्यांचं रुरल डेव्हलपमेंटा बद्दलचे त्यांचे विजन कळचे. फुडल्या जुलै महिन्यात ते स्वयंपूर्ण गोय ह्या कार्यक्रमातल्यान गावातल्या पंचायतींनी उलयतले. आमचो ज्या ज्या दिसा स्वयंपूर्ण मित्र गावातल्या दर शेनवारा पंचायतीत येता, पण महिन्यातल्यान एक कार्यक्रम आम्ही विशेष करून आम्ही मंत्री किंवा कोण तरी अधिकारी व महिलांक मार्गदर्शन करपा खातीर उलयता. म्हणून माझी सगळ्या महिला भगिनींक रिक्वेस्ट असा की ज्या शेनवारा आमचो निदान एक अधिकारी किंवा मंत्री कोण तरी जेन्ना सगळ्यांकडे डायरेक्ट उलयता, तुम्ही पंचायतीत बसून तो कार्यक्रम आयकचो. ज्या कार्यक्रमाच्या निमित्तात तुमकांय वेगवेगळ्यो स्किमी सरकाराच्यो कितें आसा ह्यो तुमच्या पर्यंत पावतल्यो, आणि त्या स्किमीचो फायदो तुमचो सेल्फ हेल्प ग्रुप किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही घेऊपाक शकतली. हांवें स्कीम घेतली काय माझ्या शेजाऱ्याकूय दिवपाचो प्रयत्न करात. हांवें घेतली म्हणून जावची ना. आम्ही जसे म्हटलं की हातात हात धरून आमकां फुडें वचपाक जाय. आतात आमच्या पहिली सुरवात जाता असताना आमच्या सगळ्या भुरग्यांनी जे एक सॉंग सेलिब्रेट केले, त्यांच्योय तुम्ही सगळ्यांनी ताळ्यो वाजून त्यांचे खूप खूप अभिनंदन करा. खऱ्या अर्थात स्वयंपूर्णतेकडे वचपाचो आणि एकामेकाचो हात धरून गोंय स्वयंपूर्ण कसे करपाचो वो कन्सेप्ट त्यांच्यांनी तुमच्या मुखार दवरलो. आम्ही ल्हान जर सुरवात करीत, आज ऑर्डर घेऊन तुमच्या घराकडे आमचा मनीस येऊन ती ऑर्डर घेऊन वता आणि लोकांपर्यंत पावयता. इतकी सोय सरकारान तुमच्यापर्यंत पावोवपाचो. सातत्यात आम्ही स्वयंपूर्ण ई बाजारातल्यान किंवा रिसेंटली आम्ही महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे या पद्धतीतल्यान ई प्लॅटफॉर्माचेर काम करता, तांच्याय बरोबर आम्ही टायअप केला आणि तेय बी अशा पद्धतीतले हे सगळे प्रॉडक्ट हे ई बाजाराचेर विकपाचो आमचो तयारी असा. डिजिटल कॉमर्स ह्या हातूंतल्यान आम्ही जिओ मार्ट म्हणा किंवा त्याका खूप मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी देऊन आम्ही सगळ्यो स्किमी आणि सगळे प्रॉडक्ट हे सगळ्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर सदोदीत आम्ही प्रयत्न करतले. फाटल्या दिसांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी PM विश्वकर्मा योजना सुरवात केली. त्या PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत 33,000 महिलांनी रजिस्ट्रेशन केला. कोण तरी टेलर म्हणून, कोण तरी ब्युटिशियन म्हणून, कोण तरी कुंभार काम करपी, कोण तरी बूट लावपी, वेगवेगळी कामां आहात. पण 33,000 जणांची आता म्हणजे फुडल्या एक महिन्या दोन महिन्याच्या बरोबर त्यांची ट्रेनिंग जातली, त्यांना लोन मेळटले, त्यांच्यांनी आपले बिझनेसीस सुरवात करचे. जेणेकरून PM विश्वकर्मा योजना ही पहिलेच फावटी ही डायरेक्टली आम्ही ज्याका तो जो पारंपारीक धंदो करतालो त्या पारंपारीक धंद्याक सपोर्ट दिवपा खातीर केल्लो हो प्रयत्न असा. म्हणून आयच्या ह्या कॉन्ज्युमर डेच्या निमित्तात हो कार्यक्रम आमच्या तिनूय डिपार्टमेंटांनी हांगासर आयोजित केलो. त्या तिनूय डिपार्टमेंटाचे हांव खूप खूप अभिनंदन करतां. बट एक गजाल नक्की असा, सरकार प्रत्येक फावटी कार्यक्रम वेगवेगळे करता, पण त्या कार्यक्रमाचो फायदो आम्ही कितली जाणां घेतात किंवा आम्ही कितली जाणां तो कार्यक्रम फुडें घेऊन वयतली हाजेर डिपेंड असा. तुम्ही तयार असा काय ना?
होय काय ना? होय झाला. माझ्याबरोबर जोडी आदवेर करा सगळी जण. जिक्की तयार आहात इक्की. भारत बदागे. आवाजू दे ना, माझाच वडला आहे आवाज. चलो परत एकदा. भारत बदागे. वंदे वंदे. आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय मोदीजीचे व्हिजन हे कंप्लीट करपा खातीर विकसित भारत विकसित गोवा 2047 फुडल्या 25 वर्षांचा विचार करता असताना ताजे फाउंडेशन आता घातला. म्हणून तर आम्ही म्हणता की प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण जावपा खातीर बारीक बारीक गजाली करपाची गरज असा. सरकार तुमच्या वांगडा असा, सरकार तुमच्या बरोबर असा, बट तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊपाची गरज असा. हा सदांच म्हणता की घरातल्यान एक पाऊल बाहेर घालून आपण बाहेर वचपाची तयार असा, नाजाल्यार आम्ही घरातकडे बसून किती दिला हां कोण सांगता म्हाका खंय दिला घराकडे हाडून हे म्हणपाची आमकां सवय आहा. हांव सांगता म्हणून वायट धरूं नाकात. हांवें खुबशे फावटी आयकलां कोण सांगता किदें दिलां काय म्हणून. आरे केन्ना कळटलें? जेन्ना आपूण घरांतल्यान भायर वचून समजून घेतलो. म्हणजे आमी म्हणटा की ग्राम पंचायतीन वचून स्वयंपूर्ण मित्राक वचून आपूण जेन्ना मेळटलो तेन्नाच तें पॉसिबल आसा. बट हें सगळें करता आसतना फ्रॉम 2 ऑक्टोबर 2020 पासून आज पर्यंत म्हणजे जवळपास 4 वर्सां स्वयंपूर्ण गोंय ह्या कार्यक्रमाक पुराय जाली. म्हाका खूब खूस भोगता पेडण्यापासून काणकोण पर्यंत जेन्ना वता पंचायतींनी वता जेन्ना मेळटा आमच्या महिला भगिनीक मेळटा तेन्ना प्रत्येक फावटी प्रत्येक जाण नवो एक्सपिरियन्स सांगता. प्रत्येक जाण आपूण तयार केल्लो प्रॉडक्ट गिफ्ट म्हणून म्हाका दिवपाक येता. प्रत्येक जाण जे आपूण दोतोर हें हांवें केलां, सीएम सर हें तुका हाडलां हांवें, सीएम सर हें तुका दिवपाक हाडलां पळोवन मनाक खूब बरें दिसता. खरोखरूच सांगता आमी अर्ध्या पेक्षा चड जाणां स्वयंपूर्ण जावपाक लागल्या. थोड्या बाबतींत काय आसना, पण आमकां नॉलेज इन्फॉर्मेशन आमी गॅदर केलां. आतां हें सगळें नॉलेज इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थात जर आमी उतरयतले आसत जाल्यार ताका सरकाराच्या वेगवेगळ्या खात्यांचो सपोर्टाची गरज आसा. आयची जितकी डिपार्टमेंट आशिल्ली म्हणजे आयज हांव विशेष करून मुद्दामून म्हणजे हांव परत परत म्हज्या डिपार्टमेंटाचो उल्लेख इतक्याच खातीर करता कारण इतके दीस आमी फुडें सगळें व्हेल्ले बट ताका लिगल फ्रेमवर्कान कशा पद्दतीन बसयतले हें अजून बऱ्याच जाणांक खबर नाशिल्लें. त्या खातीर जेका पॅकर सर्टिफिकेट आनी FSSI लायसन्स ह्यो दोन गजाली खूब इम्पॉर्टंट आशिल्लें. हांव कित्याक सांगता, उलयता उलयता आसतना आनी एक गजाल. आतांच एक चली आयिल्ले, तेणी सर्टिफिकेट घेतली. हांवें ताका सहज विचारलें तूं कितें करता काय म्हणून पॅकिंग, तर म्हणाले ना दोतोर ना सर म्हणपाले आपूण एमेझॉनचेर हे घेता, शॉल मागून घेता, ते आपूण पॅकिंग करता आनी ताका पॅकिंग सर्टिफिकेट लावन विकता. ही इनोव्हेशन आसा, म्हणजे विचार करप वेगळ्या पद्दतीत हाजी गरज आसा. आमी सगळ्याच जाणांनी कितें हांवें म्हणलां तीग जाणां मसालोच करता. सगळ्या जाणांनी मसाले केले म्हणून जावचें ना. सगळीं जाणां जर प्रत्येक गांवान एकट्यानूच मसालो केलो जाल्यार ताजो मसालो चलतलो, जाल्यार एकटी मसालो करता म्हणून सगळींच जर मसालो करीत रावत जाल्यार जावचें ना. तुमी वेगळ्यो आयडियाज ज्यो आसा पळय न्ही, त्यो वेगळ्यो आयडियाज घेवन फुडें वयची पडटली. तुमकां मार्गदर्शन करपा खातीर, तुमकां गायड करपा खातीर टायम टू टायम डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आपल्या स्वयंपूर्ण गोंयच्या टिमींतल्यान गांवागांवांतल्यान आमचो स्वयंपूर्ण मित्रय तुमकां मार्गदर्शन करपाक तयार आसा. म्हणजे तुमकां जो टॅक्निकल सपोर्ट जाय, तुमकां जो फायनान्शियल सपोर्ट जाय आणि तुमकां जो लिगल सपोर्ट जाय, ह्या तिनूय बाबतीत आमची सगळीं डिपार्टमेंटां सातत्यात तुमच्या बरोबर आसा. तुमकां स्वयंपूर्ण जावपाची ही संद आसा आणि म्हाका दिसता आमी सगळ्या जाणांनी जर इनिशिएटिव्ह घेतली जाल्यार तुमी स्वयंपूर्ण जातली आणि गोंय स्वयंपूर्ण जातले हे जे हांव आस्त बाळगिता आणि माझी दोन उतरां सोपयता. देव बरें करूं.